तर दुसरीकडे सिद्धरामेश्वरांची यात्रा देखील प्रतिकात्मक स्वरूपातच पार पडेल. 10 जानेवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्तांच्या अभिप्रायासह राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला. कोरोनामुळे यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपातच असणार आहे. सद्य परिस्थिती मंदिर समितीही प्रशासनासोबत असून यात्रेसंदर्भात काही दिवसात वरिष्ठ स्तरावरनं निर्णय होऊ शकतो. दरवर्षी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक इथून 3 ते 4 लाखांपर्यंत भाविक सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्तानं दर्शनासाठी येत असतात.